गेल्या वर्षी 2020 मध्ये मी एका कोर्सला गेलो, योगा कोर्सला, म्हणजे योगा प्रशिक्षणच्या कोर्समध्ये. योगा प्रशिक्षणच्या कोर्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय झालं, कोर्स जवळजवळ 1.5 महिना पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक मला मेडिकल प्रॉब्लेम झाला. आता मेडिकल प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, खूप गंभीर होता, ब्रेन हॅमरेज झालं मला. म्हणजेच काय मित्रांनो, माझ्या डाव्या बाजूचा जो ब्रेनचा जो भाग आहे त्याच्यामधील दोन नसा ज्या असतात त्या क्रॅक झाल्या. तू जो चाहले अगर पैरों में तेरे हो शिखर, तू खुद पर यकीन कर, तू खुद पर यकीन कर. हे सॉन्ग मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल आणि हे सॉन्ग ऐकूनच मला इन्स्पायर होतं. आजपर्यंत जेवढेही मी सक्सेस मिळवलेत मित्रांनो, अशाच प्रकारचे मोटिवेशनल सॉन्ग्स ऐकून मी स्वतःला प्रेरित केलं आहे आणि शिवाजी महाराजांना नजरेसमोर ठेवून आणि मित्रांनो आदर्श मानून त्यांच्याही ज्या काय आपण इतिहास पाहिला तर त्यानुसारच आपण जर वागत गेलो तर आपल्याला प्रत्येक जी काय अचीवमेंट आहे मित्रांनो ती आपल्याला लवकरात लवकर आणि जशी हवे तशी मिळायला सोपं होऊन जातं. हो मित्रांनो, सर्वात आधी मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, कारण की आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या कुटुंबाला 50,000 जणांचं कुटुंब आपलं हे तयार झालेलं आहे. त्याच्याबद्दल खूप म्हणजे मनापासून, म्हणजे मित्रांनो मला ते शब्द नाहीत माझ्याकडे आत्ता की तुम्हाला कसं सांगू, की खूप छान वाटते मला आज की आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो कोणते स्क्रिप्टेड नाही आहे किंवा कोणतंच नियोजन नाही आहे, कसं बोलायचं आहे काय करायचं आहे मी काहीच नियोजन केलं नाही मित्रांनो. असं ठरवलं की जे बोलता येईल ते बोलत जायचं, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल अशा व्यक्तींसाठी आहे आपल्या चॅनलवरती जे काय मुलं आहेत जी भरती करत आहेत किंवा जी आत्ता पुढच्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत, पुढे शिक्षण घ्यायला सुरुवात करणार आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा अडचणी येतात ज्या माझ्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आल्या होत्या मित्रांनो. ते तुम्हाला पुढे कळणारच आहेत मित्रांनो. तर त्या अडचणींवरती मात करून भरपूर अशा अचीवमेंट मी मिळवल्या, इथून पुढेही मिळवणार आहे, कारण की एकदा तुम्हाला संकटाशी लढायची ताकद मिळाली तर तुम्ही कोणतीही संकट आहे पार करू शकता. ती ताकद कुठून मिळते मित्रांनो, आत्मविश्वासातून. म्हणजेच तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल, स्वतःवर जर एखादी गोष्ट मिळवण्याची ताकद असेल तर तुम्ही जगामध्ये काहीही करू शकता मित्रांनो. याचंच मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी मित्रांनो, की तुमच्याकडे जेव्हाही म्हणजे आता आपण भरतीचंच एक उदाहरण घेऊया. आता काही मुलं मी बघतो आहे की मित्रांनो की भरती येत नाही आहे किंवा भरती डिले झाली, आमचं वय संपलं आहे, भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहेत मित्रांनो त्यांच्या डोक्यामध्ये. मी त्यांना एकच सांगेन मित्रांनो, ज्याला करायचं आहे ना, म्हणजेच कोणीही असू द्या, मी स्वतःला सुद्धा समोर ठेवतो, ज्याला करायचं आहे ना त्याच्या करण्यासाठी त्याला एक कारण भरपूर झालं, न करण्याची कारणं 100 असतात त्याच्याकडे. म्हणजे एखादी गोष्ट नाही करायची आणि त्याच्याकडे 100 कारणं असतात, करण्यासाठी त्याच्याकडे एकच कारण असेल ना तर मित्रांनो तो ती गोष्ट करू शकतो. परंतु मित्रांनो ज्याला करायचंच नाही आहे, एखादी गोष्ट करायचीच नाही आहे, तो फक्त त्या निगेटिव्हिटीमध्ये जात असतो. म्हणजेच हां भरतीच येत नाही आहे किंवा मी आता 11वीला ॲडमिशन कसंच घेऊ, मला सायन्स जमतच नाही आहे, अशा भरपूर निगेटिव्हिटी त्यांच्या डोक्यात जाते आणि तिथेच ते आयुष्यात हार मानतात मित्रांनो. आजचा व्हिडिओ स्पेशल त्यासाठीच आहे. म्हणजेच मित्रांनो मी भरती कसा झालो, भरती झाल्यानंतर मी यूट्यूबर कसा झालो आणि इथून पुढे काय करणार आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कधीतरी की इथून पुढे मी काय करणार आहे. परंतु या व्हिडिओच्या शेवटी स्पेशल गिफ्टसुद्धा आहे आपल्या सगळ्या कुटुंबातील मित्रांसाठी. तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दरवेळी जी मी सांगतो आपला चॅनल सबस्क्राईब करा ते आजही सांगेन, कारण की मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढे जेवढेही व्हिडिओ आयुष्यात जर तुम्हाला नोकरी करायची असेल, गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, प्रत्येकाला गरजेची आहे नोकरी, त्याच्यामुळे मित्रांनो परफेक्ट गायडन्स, परफेक्ट वे, परफेक्ट प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे. आणि तो प्लॅटफॉर्म, तो वे आणि तो जे काय रस्ता दाखवण्याचं मी छोटंसं कार्य तुमच्या आयुष्यात करतो आहे, पूर्णपणे फ्री आहे, सबस्क्राईब करायला केलं तर त्यात तुमचाच फायदा आहे. सुरू करूयात मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक छोटीशी गोष्ट सांगेन तुम्हाला. म्हणजेच काय की कधी कधी काय होतं, आपण कोणतीही गोष्ट करायच्या आधी आपले आई वडील असतील किंवा आपले शिक्षक असतील किंवा आपले जे गार्डियन्स असतील किंवा आपल्या घरामध्ये जे मोठं असतील त्यांच्या नावाने खडे पडत असतो. म्हणजे मला ह्यांनी हेच दिलं नाही, मला त्यांनी तेच दिलं नाही, नाही तर त्यांनी मला हे केलं असतं तर मी हे झालो असतो. त्याच्याबद्दल एक मी छोटीशी स्टोरी सांगतो मित्रांनो तुम्हाला. बोर होत असेल तर व्हिडिओ तुम्ही थांबवू शकता आणि बाकीचे व्हिडिओ पाहू शकता असं मी काय म्हणत नाही आहे तुम्हाला, पण मी आज सांगत जाणार आहे. तर मित्रांनो एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक राजा असतो, म्हणजेच खूप मोठा राजा असतो, पूर्ण असं समजा की एका पृथ्वीचा तो राजा असतो. त्या पृथ्वीच्या राजाला फक्त एकच मुलगा असतो मित्रांनो. तर तो एक मुलगा जो असतो ना मित्रांनो, तो म्हणजे त्या राजाला असं वाटत असतं की ह्याला आयुष्यात, पूर्णपणे आयुष्यात ह्या जगात जेवढीही सुखं आहेत
ते त्याला द्यायचे आहेत आपल्याला। तर मित्रांनो काय करतो, तो राजा जो असतो तो आपल्या आपल्या मुलाचा वाढदिवस येणार आहे म्हणून खूप मोठी तयारी करतो, पूर्ण राज्याला इन्व्हाइट करतो जेवणासाठी, पूर्णपणे पार्टीसाठी आपण म्हणू शकतो। तर ती पार्टी सुरू असताना मित्रांनो राजा काय करतो की एक मॅच भरवतो, म्हणजे मॅच ऑर्गनाईज करतो त्या मुलांसाठी, म्हणजे त्या मुलासाठी एक मॅच ऑर्गनाईज करतो एंटरटेनमेंटसाठी। त्या मुलाला फुटबॉल आवडत असतो मित्रांनो, तर ते फुटबॉलची मॅच ऑर्गनाईज करतो। मॅच सुरू होते, मॅच सुरू झाल्यानंतर मित्रांनो खूप सगळे प्रेक्षक तिथे जमलेले असतात, सगळे पूर्ण राज्यामध्ये एक आनंदाचा उत्सव चालू असतो। त्यावेळी मित्रांनो राजा असतो, तो आपल्या मुलाला विचारतो, आता तू खुश आहेस का, आज तुझा वाढदिवस आहे, तुला अजून काय हवं आहे का? तर तो मुलगा काय म्हणतो मित्रांनो राजाला की बाबा तुम्ही सगळं केलं माझ्यासाठी, मी मान्य आहे, परंतु तुम्ही जी पुढे फुटबॉल मॅच चालली आहेत, एवढे सगळे प्लेयर ह्याच्या त्याच्या मागे पळत आहेत, मग ह्या सगळ्यांना एक एक बॉल का नाही दिला, तुम्ही सगळ्यांमध्ये एकच का बॉल दिलात? तर इथे मित्रांनो तुम्हाला या स्टोरीचा अर्थ कळला असेल की तो मुलगा म्हणजे आपण आहोत, म्हणजेच आपल्याला आणि ते बाबा म्हणजे आपले देव आहेत किंवा आपले आई वडील आहेत, जे आपले गार्डियन्स आहेत ते आहेत, आपले आई वडील, आपले गार्डियन्स, त्याच्यानंतर आपले जे काही घरात आपल्याला जे काही पालनपोषण करतात आपले, ते आपल्यासाठी सगळं करत असतात मित्रांनो, त्यांना जेवढंही करायचं ते त्यांच्या परीने करत असतात, परंतु त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला फक्त नेगेटिव्हिटी दिसते, म्हणजे त्याच्यामागचा अर्थ कळत नाही की ते असं का आहे। म्हणजे आता फुटबॉल मॅचचं जर आपण उदाहरण घेतलं तर फुटबॉलमध्ये एकच बॉल असणार ना, तर तशाच प्रकारे मित्रांनो आपल्या घरचीसुद्धा आपल्याला ज्या काही गोष्टी करतात मित्रांनो त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण असतं, परंतु ते आपल्याला कळत नाही आणि आपण फक्त त्यांच्या नावाने खडे पडत असतो की मला त्यांनी हे केलं नाही, मला त्यांनी हे शिकवलं नाही, किंवा त्यांनी पैसे कमवून ठेवले नाहीत, असे मी भरपूर ऐकतो मित्रांनो। मग अशा गोष्टी घडू नयेत मित्रांनो, त्यामुळे एक मी सांगतो, आपल्या पुढची जी पिढी आहे, म्हणजे आपल्या पुढची पिढी आपल्या नावाने खडे पडू नये म्हणून आत्तापासूनच सुरुवात करा। जसं की मित्रांनो आता तुम्ही भरतीसाठी ट्राय करतात, सगळ्यात बेस्ट आहे। आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी भरती कसं झालो। तर मित्रांनो मी 12वी फेल आहे, म्हणजेच 2009 की 2008, मला आता परफेक्ट आठवत नाही आहे, 2008 साली मित्रांनो मी 12वी फेल झालो। मुंबईला शिक्षणासाठी होतो मित्रांनो, त्यावेळी जवळजवळ 5 विषय गेले माझे, त्याचं कारण मी सांगेन कत्री निवांत, 5 विषय गेले, 5 विषय गेल्यानंतर मला फक्त 28% होते, 28% होते पूर्णपणे, म्हणजे जेव्हा आपण फेल होतो आयुष्यात पहिल्यांदा फेल झालो होतो, फेल होण्याचा एक्सपिरियन्स मला नव्हता, म्हणजे एक्सपिरियन्स पण लागतो ना कधीकधी, तर मला फेल होण्याचा एक्सपिरियन्स नव्हता मित्रांनो। एक्सपिरियन्स त्यावेळी आला, थोडं खचलेलो कुठेतरी की काय करायचं आता आयुष्यात, पुढे फेल तर झालो आहे आपण, सगळ्या गोष्टी घडत चालल्यात, सगळे म्हणजे माझ्याबरोबर अजून माझ्या घरातले रिलेटिव्हमधलेही काही जण 12वीला होते, ते पास झाले, आता तुम्हालाही माहिती रिलेटिव्हमध्ये पास झाल्यानंतर तुम्ही एकटा फेल झाला, सगळे डायरेक्ट फायरिंग तुमच्यावरती येते, तर फायरिंग ही झाली माझ्यावर, ती चांगल्यासाठीच झाली हे मला नंतर कळलं। तर फायरिंग झाल्यानंतर माझे जे मामा होते, मामा लहान मामा जे होते, त्यांनी मला गावाला घेऊन आले, आणि माझं गाव मित्रांनो फलटण तालुक्यातील, फलटण प्रॉपर आता मी फलटणमध्येच राहतो, परंतु मला ज्या गावाला घेऊन आले फलटण तालुक्यातील काळसगाव होतं। काळसगावामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जे सातारा जिल्ह्यातले आहे, तिथे एक साखरवाडी म्हणून प्लेस आहे, काळसगावापासून जवळजवळ 9 किलोमीटर दूर आहे। तर त्या साखरवाडीमध्ये मला शिकायला टाकलं, शिकायला टाकल्यानंतर 12वीला मला जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेले तेव्हा तिथल्या प्रिन्सिपलांनी माझा रिझल्ट बघितला, रिझल्ट बघितल्यानंतर मित्रांनो रिझल्ट पण खूप अँटिक होता, प्रत्येक विषयात जे 5 विषय मी फेल झालो त्या विषयात 20-20 मार्क होते मला, म्हणजे रिझल्ट पण लावणाऱ्यांनी कसा लावला होता मला पण अजूनपर्यंत समजलं नाही, प्रत्येक विषयात मला 20-20 मार्क होते, आणि टोटल जर काउंट केली आपण मित्रांनो तर 28% मला होते। तर त्या सरांचा शब्द मला अजूनसुद्धा आठवतो की सर मला बोलले होते की तू आमच्या शाळेची इज्जत घालवायला इथं आलेस का, तर मला थोडंसं वाईट वाटलेलं त्यावेळी, परंतु ठीक आहे, मग सर म्हणले ह्यावर्षी तू पुढे जाशील का, म्हणलं हो सर मी नक्की ह्यावर्षी पुढे जाईन। तर मित्रांनो मी तिथे कॉमर्सला ॲडमिशन घेतलं साखरवाडीला, तिथून माझ्या सुरू आयुष्याची एक वेगळं आपण म्हणतो ना आयुष्यात एक टर्निंग पॉईंट गरजेचं आहे, तर तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट, पहिला टर्निंग पॉईंट तो होता, सेकंड मी पुढे सांगेन, तर पहिला टर्निंग पॉईंट तो होता रोज सकाळी लवकर उठणे, त्याच्यानंतर सायकल घेणे, सायकलवरती शाळेत जाणे 12वीला, म्हणजे जवळजवळ 9 किलोमीटर सायकल चालवायची जाताना, 9 किलोमीटर सायकल चालवायची येताना, जवळजवळ 18 किलोमीटर दिवसात सायकल, त्याच्यानंतर शेतामध्ये जाणे, मुंबईला राहिलो जवळजवळ लहानपणापासून, मुंबईला राहिल्यामुळे शेतातला एवढा एक्सपिरियन्स नव्हता मित्रांनो, तरीसुद्धा हळूहळू शेतातली कामं शिकत गेलो, रोज दिवसभर शेतातली कामं करायची, आणि तिथे गावातच मित्रांनो मुलं काही मुलं होती, आमच्या गावामध्ये एक डोंगर होता, ती मुलं मित्रांनो रोज संध्याकाळी तिथे डोंगरावरती प्रॅक्टिसला यायची, तर मला पण एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा त्या कामाचा जो ट्रेस आला आहे तो ट्रेस बाहेर काढण्यासाठी मी पण विचार केला, चला मी पण त्यांच्यामध्ये जाऊन एक खेळ म्हणून प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस त्यांच्याबरोबर मी सुरुवात केली मित्रांनो। 12वी पास झालो हे मी शॉर्टमध्ये सांगतो आहे,
बारावी पास झालो. बारावी पास झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला फलटणमध्ये, मोदीजी कॉलेज तुम्हाला माहीत असेल जे फलटणचे आहेत त्यांना. मुजुजी कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मी पहिले एक दोन महिनेच आय थिंक कॉलेज केलं, एक दोन एक तीन चार महिने कॉलेज केलं. त्याच्यानंतर पहिली भरती आली मित्रांनो ही सी आय एस एफची. मी सी आय एस एफमध्ये आता सध्या कार्यरत आहे. जवळजवळ माझी 11 वर्ष नोकरी झालेली आहे, 12वे वर्ष सुरू आहे मित्रांनो. तर मी सी आय एस एफची पहिली भरती आली 2010 2010 पहिली भरती आली. आम्ही गेलो मुंबईमध्ये, जे एन पी टीला भरती होती, फॉर्म्स वगैरे भरले. त्यावेळी एस एस सी जी डी नव्हती, नॉर्मल डायरेक्टली भरती असायची डिपार्टमेंटची. गेलो, गेल्यानंतर आता ऑलरेडी शेतातला स्टॅमिना होताच, त्याच्यानंतर प्रॅक्टिस डोंगरावरती केली होती. त्यावेळी मनातही नव्हतं की आपण भरती होऊ, म्हणजेच एवढं जेवढं ज्या आशेने मुलं जातात भरतीला त्या आशेने मी कधीच गेलो नव्हतो. पहिलीच भरती होती, त्यावेळी माझं वय आय थिंक होतं एक 18.6-18.67 आसपास काहीतरी होतं. तर मित्रांनो मी गेलो, रनिंग निघली आम्हाला. रनिंग जेव्हा आम्हाला निघाली तेव्हा मी एक विचार केला, चला यार एवढे सगळेजणं धावत आहेत, त्यात आपल्याला ही धाव पास झाली. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला लांब उडी होती, लांब उडी ही पास झाली. उंच उडीला मित्रांनो 2 चान्स गेलेले माझे, शेवटचा चान्स होता. त्या शेवटच्या चान्सला मी ठरवलं आता हातपाय तुटले तरी चालतील, परंतु ही उडी मारायचीच. डायरेक्टली उडी मारली, पास झालो. ते फिजिकल माझं पार झालं. फिजिकल जसं पार झालं मित्रांनो, त्याच्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आला की आपल्यालाही भरती करणं खूप गरजेचं आहे. पुढे माहीत नव्हतं काय होणार आहे, परंतु प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न करत गेलो मित्रांनो आणि पहिल्याच भरतीमध्ये भरती झालो. तर ही झाली माझी भरतीची स्टोरी. म्हणजेच माझं अपयश कुठं आलं होतं, मला 12वी फेल झालो. तुम्ही बघा कुठला अर्थ कुठे लागला मित्रांनो. जर मी 12वी फेल झालो नसतो तर मी भरती झालो नसतो. मी आजसुद्धा मी स्वतःला सांगतो की जर मी 12वी फेल झालो नसतो तर मी आजसुद्धा भरती झालो नसतो आणि माझं आयुष्य वेगळंच कुठेतरी वळण लागलं असतं. म्हणजेच मित्रांनो अपयशातून यश कसं मिळतं हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याही आयुष्यात असे खूप सारे यश अपयश येत असतील, त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या आणि कुठेतरी त्याचा जो अर्थ आहे मित्रांनो तो पॉझिटिव्ह एखाद्या यशासाठी लावा. खरंच तुम्हाला अपयशसुद्धा चांगले वाटू लागतील. तर हे झालं मित्रांनो मी फौजी कसा झालो, म्हणजेच मी भरती कसा झालो याच्याबद्दल. याच्यानंतर आता आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की मी यूट्यूबर कसा झालो. आता ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे थोडी. मला यूट्यूबबद्दल म्हणजे सोशल मीडियाबद्दल थोडंफार ज्ञान होतं मित्रांनो, अट्रॅक्शनसुद्धा होतं. फेसबुक वगैरे मी यूज करायचो, इंस्टाग्रामचं एवढं वेळ नव्हतं, पण फेसबुक यूज करायचो. व्हॉट्सअप तर तुम्हालाही माहिती आहे. आणि मोबाईलचा वेळ पहिल्यापासूनसुद्धा 18.5 वर्षी जर एखादा मुलगा भरती झाला आणि त्याला जर पेमेंट सुरू झालं, तुम्हालाही माहिती आहे तो हाऊस मजा करणार का तर करणारच. आणि पहिल्यापासूनच मुंबईमध्ये राहिले असल्यामुळे थोडे विचार ब्रॉड होते, थोडे विचार वेगळे होते. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत आयुष्यात करत आलो आहे का तर आलो आणि इथून पुढेही करणार आहे. तर मित्रांनो जेव्हा मी भरती झालो, भरती होऊन 10 वर्ष सर्व्हिस झाली. आत्ता गेल्या वर्षी 2020 मी एका कोर्सला गेलो, योगा कोर्सला, म्हणजे योगा प्रशिक्षणच्या कोर्समध्ये. योगा प्रशिक्षणच्या कोर्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय झालं, कोर्स जवळजवळ 1.5 महिना पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक मला मेडिकल प्रॉब्लेम झाला. आता मेडिकल प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, खूप गंभीर होता. ब्रेन हेमरेज झालं मला. म्हणजेच काय मित्रांनो, माझ्या डाव्या बाजूचा जो ब्रेनचा जो भाग आहे, 2 नसा ज्या असतात मित्रांनो त्या क्रॅक झाल्या. त्या क्रॅक झाल्यानंतर मित्रांनो काय झालं, माझी जी राईट साईड आहे माझ्या शरीराची पूर्णपणे ब्लँक, म्हणजेच पॅरालिसिस झालेला मला. पॅरालिसिस झाल्यामुळे मित्रांनो तो जो क्षण होता, म्हणजे ज्यावेळी मला पॅरालिस झालं, पॅरालिस मला रात्रीच्या नाईट ड्युटीला होतो, मी नाईट ड्युटीच्या आसपासच झालं होतं. मला पॅरालिस झालं, त्याच्यानंतर मला सकाळी जेव्हा दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यात जाताना माझ्या म्हणजे मला चालता वगैरे येत नव्हतं काय नाही, त्यावेळी माझ्या डोक्यात कुठेतरी आलं की आयुष्य संपलं. म्हणजेच इथे स्टॉप झाला आपल्या आयुष्याचा, की इथून पुढे आपण चालणार नाही आहोत, आपण फक्त आपल्या फॅमिलीवरती ओझं बनून राहणार आहोत, आता पुढे काय करायचं. म्हणजे ते फक्त डोक्यात चक्र फिरत राहतं. जेव्हा तुमच्या आयुष्यात असं खूप मोठं वादळ येतं ना, त्यावेळी तुम्हाला पण समजत नाही आता काय करायचं. आणि त्यावेळी तर माझ्यासोबत कोणीही नव्हतं, म्हणजेच मित्र वगैरे होते पण घरातलं कोणी नव्हतं. मग 3-4 दिवस जवळजवळ मी आय सी यूमध्ये होतो, मला ॲडमिट ठेवलं, माझ्यावर ट्रीटमेंट झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मित्रांनो जवळजवळ 1 महिन्यानंतर मला घरी पाठवलं गेलं. घरी गेलो, माझी हालत खूप वाईट होती. म्हणजे जवळजवळ असं समजून चला की मला असं वाटत नव्हतं की पुढे कधी उठेन म्हणून. तर परंतु एक मनात निश्चय होता मित्रांनो की स्वप्न पूर्ण करायचे, कारण की याच्या आधीसुद्धा कधी मी हार मानली नव्हती आणि इथून पुढे पण मानायची नाही आहे असं मी ठरवलं होतं मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो एक स्वतःतला आत्मविश्वास जागा केला. आत्मविश्वास जागा झाल्यानंतर मी एक विचार केला, समजा आता आपल्याला जर नोकरी करायला चान्स नाही मिळाला, म्हणजेच की आपल्या ज्या शरीराने आपल्याला साथ नाही दिली किंवा आपलं शरीर जर असंच ब्लँक राहिलं पॅरालिसिस टाईप, तर आपल्याला पुढे काय करता येईल, पुढे काय करता येईल. मग हा माझा विचार जेव्हा मनात आला, त्यावेळी मी एक विचार केला की आता समजा आपलं जे शरीर आहे ते मोठ्या कामांसाठी आपल्याला साथ देणार नाही आहे किंवा हार्ड कामांसाठी आपल्याला साथ देणार नाही, की ऑलरेडी आपलं ब्लँक झालं आहे. मग मी विचार केला की यूट्यूबचा,
म्हणजेच यूट्यूबमधून तुम्हालाही माहिती आहे इनकम बऱ्यापैकी मिळतो. जर तुमचं सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, नॉलेज असेल तुमच्याकडे, सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येत असतील, तर तू यूट्यूबमधूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता मित्रांनो. तर यूट्यूबचा माझ्या मनात विचार आला. यूट्यूबचा मनात विचार आल्यानंतर मित्रांनो मी सगळ्यात आधी एक चॅनलच ओपन केला, जवळजवळ फेब्रुवारी की मार्चच्या आसपास 2020 लॉकडाऊन सुरू होते आपल्या इथे. तेव्हा मी घरीच होतो, जवळजवळ मी 6 महिने घरी होतो मेडिकल सुट्टीवरती. त्यावेळी मी पहिला चॅनल स्टार्ट केला मित्रांनो, रॉयल फौजी टेक. या त्याच्यामध्ये मी यूट्यूबच शिकवावं लागलो. परंतु मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला की तो चॅनल माझा ग्रोच होत नव्हता. भरपूर सगळ्या मी नवीन नवीन एक तर मी नवीन होतो यूट्यूबमध्ये, मला भरपूर गोष्टी माहीत नव्हत्या. मी इकडून तिकडून शिकून काहीतरी करत होतो. परंतु एक वेळ अशी आली, जवळजवळ मी 200 त्या चॅनलवरती अपलोड केले होते. कशा तरी कुठेतरी त्याच्यावरती जवळजवळ 1200-1300 सबस्क्राईब, अजूनही तो चॅनल आहे, 1200-1300 सबस्क्रायबर झाले होते. तुम्ही इथे मागू बघू शकता की कशा प्रकारे तो चॅनल आहे. माझा पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता, एकदम वेगळाच होता तो. तर त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या मित्रांनो, तो यूट्यूब चॅनल झाला. जवळजवळ 1200-1300 सबस्क्रायबर झाल्यानंतर मित्रांनो यूट्यूबचं 90% नॉलेज आलं मला. आणि त्याच्यावेळी मला एक समजलं की मित्रांनो यूट्यूबमधून यूट्यूब शिकवणं सोपं आहे, म्हणजे तेही चालणार होतं. परंतु आत्ता महाराष्ट्रातल्या मुलांना गरज कशाची आहे, तर भरतीबद्दल गाईड करण्याची. म्हणजेच बाकी मी पाहिलं मित्रांनो यूट्यूबमध्ये की भरपूर असे चॅनल आहेत की भरतीबद्दल गाईड करतात, परंतु ते हिंदीमध्ये आहेत. तर असा मराठी चॅनल मला तरी बघण्यात अजून आला नाही की जो आर्मी भरती असू द्या किंवा आपल्या ज्या बाकीच्या भरती आहेत त्या भरतीबद्दल गाईड करतो आहे. तर मी एक विचार केला मित्रांनो, चला आपण मग ते थोडं बंद करूया आणि आपण मुलांना जे आपल्याला येतं आहे, म्हणजे ज्याचं आपल्याला नॉलेज आहे, जसं आपल्याला ज्ञान आहे, ते ज्ञान आपण आपल्या मित्रांना पोचवूयात. तर सगळ्यात माझा जो पहिल्यांदा व्हिडिओ होता, जो पहिला व्हिडिओ होता, तो होता योजनेबद्दल एका. तर तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता थंबनेल त्याची. तो व्हिडिओ जेव्हा मी स्टार्ट केला, पहिलाच व्हिडिओ माझा जवळजवळ 4000+ व्ह्यू आले त्याच्यावरती. आता जेव्हा मित्रांनो मी यूट्यूबमध्ये जेव्हा माझे ते 200 जेव्हा मी टाकले होते मित्रांनो त्या चॅनलवरती, पूर्ण म्हणजे मला वाटतं पूर्ण व्हिडिओ मिळवून 1 ते 2 व्हिडिओलाच फक्त 1000 जास्त व्ह्यू होते, बाकी कुठल्याच व्हिडिओला नव्हते. आणि ह्या व्हिडिओला डायरेक्ट 4000 व्ह्यू. मग मी विचार केला की हा चॅनलच कंटिन्यू करायचा. हा चॅनल कंटिन्यू करता मी सुरुवातीला योजना सगळ्या पुरवत होतो आपल्या मित्रांना, शेतकऱ्यांना. योजना चालू असताना गेल्यावर्षी आपली कोल्हापूर एरो स्टार्ट झाली होती. असंच एका मला मित्रांनी सांगितलं की थोडं कोल्हापूर एरोबद्दल आम्हाला माहिती दे. मग मित्रांनो मी कोल्हापूर एरोची पूर्णपणे व्हिडिओ बनवली एकदम सिस्टमॅटिकली, आणि बनवल्यानंतर त्याचा एवढा रिस्पॉन्स चांगला आला, जवळजवळ 32,000 त्याच्यावरती व्ह्यू आले. मग मी विचार केला मित्रांनो की हा कंटेंट, म्हणजे हा जो विषय आपल्यासाठी परफेक्ट आहे, आणि मित्रांनो तुमच्यासाठी हा विषय मी पुढे कंटिन्यू करायला सुरुवात केला. जसं कंटिन्यू करायला सुरुवात केला, तुम्ही खूप चांगला सपोर्ट दिला. आणि मला वाटतं आय थिंक 10 सप्टेंबर की ऑक्टोबरमध्ये हा आपला चॅनल क्रिएटेड आहे. जवळजवळ 10 आपण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठला. तर अशा प्रकारे मित्रांनो मी आधी एक सामान्य माणूस होतो, त्याच्यानंतर मी एक फौजी झालो, आणि फौजीनंतर मी यूट्यूबर झालो, आणि यूट्यूबरनंतर आता पुढे काय होईल मला सांगता येत नाही आहे. परंतु हे दोन गोष्टी जेव्हा माझ्या आयुष्यात घडल्या, त्यावेळी माझ्या आयुष्यात दोन्ही वेळीसुद्धा टर्निंग पॉईंट आले. म्हणजेच काय, पहिला टर्निंग पॉईंट मी 12 फेल झालो, आणि दुसरा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घटना घडली ती म्हणजे ब्रेन हॅमरेज झालं. ह्या दोन गोष्टींना जर मी निगेटिव्हिटी घेतली असती, म्हणजे त्या दोन गोष्टींचा मी जर धसका घेऊन बसलो असतो, तर मी आत्ता तुमच्यापुढे बोललो नसतो मित्रांनो. तर ह्या सगळ्या, म्हणजे ही जी स्टोरी सांगण्याचा अर्थ एकच आहे मित्रांनो, की तुम्ही आयुष्यात कितीही मोठं अपयश येऊ द्या, कितीही मोठं येऊ द्या, फक्त स्वतःचा आत्मविश्वास कधी गमावू नका. आपण संकट खूप छोटी असतात हो मित्रांनो, मी एक तुम्हाला सांगतो की संकट खूप छोटी असतात. तुम्ही कितीही मोठं संकट येऊ द्या, जर तुमच्या माइंडने ठरवलं ना, तर ते संकट तुम्हाला एवढंही देऊ शकतं. कारण की आपल्या मेंदूपेक्षा मोठं इथं काहीच नाही असं मला वाटतं मित्रांनो. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. आज जरी तुम्ही ठरवलं ना की आपल्याला ह्या भरतीमध्ये भरती व्हायचंच आहे काहीही झालं तरी, आणि रोज सकाळी तुम्ही, मी एक सांगेन तुम्हाला ट्रिक भरती कसं व्हायचं, रोज सकाळी तुम्ही एक मोटिवेशन सॉंग ऐका तुम्हाला जर आवडत असेल तर, आणि 2 डोळे बंद करा. 2 डोळे बंद केल्यानंतर तुमची जी स्वप्न असतील, म्हणजे आता माझं एक स्वप्न सांगतो मित्रांनो, की मला एक रेंज रोवर घ्यायची आहे. तुम्हाला हसायलेलं मित्रांनो, मला एक रेंज रोवर घ्यायची, आणि रेंज रोवरमध्ये बसल्यानंतर माझा एक बंगला असावा, आणि बंगल्याच्या पुढे माझी रेंज रोवर असावी, आणि माझी पूर्णपणे फॅमिली त्यातून, त्या रेंज रोवर म्हणजे त्या बंगल्यातून मला बघणारी असावी. रोज सकाळी उठल्यानंतर मित्रांनो 2 डोळे झाका आणि हे स्वप्न बघा. म्हणजे तुम्हाला कोणाला बुलट आता, जसं आपण फौजी आहोत, फौजी मुलांना जास्त करून बुलट आवडते. बस एकच स्वप्न बघा की तुमची आई किंवा तुमचे वडील तुमच्या दारामध्ये उभे आहेत, आणि तुम्ही वर्दी घालून बुलेटवरती त्यांच्याकडे चाललेला आहात, आणि ते तुम्हाला हार घालायला उभे आहेत. असं एक इमॅजिन करा मित्रांनो, रोज हे स्वप्न बघा,
एक ना एक दिवस नक्कीच हे स्वप्न तुमचं पूर्ण होईल, आणि तुम्ही ज्या दिवशी तुमचं स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा, स्वतः मी तुम्हाला नंबर देईन मित्रांनो. आता हे बोललो आहे मित्रांनो, परंतु आता कधीकधी काय मित्रांना काय वाटतं की मित्रांनो काही सांगतायत सर हे ते सगळ्या गोष्टी, पण हे जे आत्तापर्यंत मी सगळ्या मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे सगळं पूर्णपणे खरं आहे. जे माझ्या आसपासचे मित्र आहेत, माझ्या जवळचे मित्र आहेत, त्या सगळ्यांना माझी ही स्टोरी माहिती आहे मित्रांनो. आणि आज 50,000 कुटुंब आहे जे आपलं आहे त्यांनासुद्धा ही माहीत झाली, कारण तुम्ही माझे एक जवळचे मित्र आहात. तर मित्रांनो हे झालं आता माझी पूर्णपणे स्टोरी. मी तुम्हाला बोर झालं असेल किंवा तुम्ही ऐकली असेल पूर्ण मला माहीत नाही. आता मित्रांनो शेवटची स्टेप येते म्हणजे गिफ्टबद्दल. मी जसं तुम्हाला याच्या आधी आपली एक पोस्ट टाकली होती की तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे 50,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर, आणि त्याच्या आधी एक पोस्ट टाकली होती मी तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आता आपल्यामध्ये सबस्क्रायबर आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो कुठे कुठे किती किती फॉर्म किती रुपये घेऊन तुमचे फॉर्म भरले जातात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया आता हे जसं ARO फॉर्म सुरू झालेत आपले कोल्हापूर ARO, समजा त्याची फी 50 रुपये आहे आणि तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेला तर तुमच्याकडून किती फी घेतली जाते, तर समजा 100 रुपये घेतली जाते, म्हणजे टोटल तुमचे किती रुपये जातात 150 रुपये. तर मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे आपण लवकरच एक सिस्टीम सुरू करत आहोत की तुम्ही तुमचे नंबर कमेंट करायचे आणि त्याच्याखाली तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही कमेंट करायचा आहे. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त जे काही फॉर्मची फी असेल ती फी आणि एक्स्ट्रा तुम्हाला फक्त 50 रुपये पेड करावे लागणार आहेत, कारण की आपले चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याच्यामुळे तुम्हाला फक्त मी कमीत कमी फक्त 50 रुपये. तर ते 50 रुपये का घेतो आहे मित्रांनो, मी फॉर्म मी भरणार नाही आहे, कारण की मित्रांनो मला ड्युटी असते, त्याच्यानंतर तुमच्यासाठी जे व्हिडिओ बनवायचे त्याचा अभ्यास असतो, व्हिडिओ बनवायचे असतात त्याच्यामध्येच माझा पूर्णपणे दिवस निघून जातो. आणि मित्रांनो आपली संख्या एवढी आहे की मी एकटा हे सगळं काम करू शकत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्यासारखे काही मित्र आहेत की ज्यांना गरज आहे या सगळ्या गोष्टींची, त्यांच्यासाठी आपण मित्रांनो हे सगळं करणार आहोत. म्हणून मित्रांनो जर तुम्हाला घरी बसून जर फॉर्म भरायचे असतील तर सिम्पल तुमचा नंबर कुठले ज्याही व्हिडिओ, जर तुमचा आता मी एखादा फॉर्मचा व्हिडिओ अपलोड केला, एखाद्या भरतीचा व्हिडिओ मी अपलोड केला, त्या भरतीच्या व्हिडिओच्या खाली तुमचा नंबर मेसेज करायचा आहे, आणि तो नंबर आल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून पाठवायचे त्यांच्या व्हॉट्सअपला, आणि सिम्पल तुमचा फॉर्म भरून दिला जाईल, त्याची गॅरंटी पूर्णपणे आपला चॅनल घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मनापासून आभार मित्रांनो की आपल्या चॅनलला तुम्ही एवढा मोठा सपोर्ट दिलात, आणि इथून पुढे तुम्ही सपोर्ट द्याल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.